अब तो आजा सावरिया रे, आजा सावरिया रे, तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय देवा, आणि एवढं तुझं चिंतन करून एवढं तुझं देवदेव करून आमच्या पदरात काय पडलं, याचं कारण देव दूर जाण्याचं कारण जर काय असेल तर जाळं आहे. काय जाळं? जाळं म्हणजे मच्छीमारी माशी पकडण्यासाठी घेऊन जातात त्याला जाळं म्हणतात. बरं, पारधी समाजाचे लोक हरणे पकडण्यासाठी जंगलात जे लावतात त्याला काय म्हणतात? जाळत म्हणतात. एखादा पक्षी पकडायचा असेल, हरिण पकडायचे असेल, दुसरे काही हिंस्र पक्षी पकडायचे असेल तर जंगलामध्ये जे लावल्या जातात त्याला काय म्हणतात? जाळं. पण तुमच्या डोक्यात जे जाळं आहे माझ्या डोक्यात जे जाळं आहे ते मला सांगायचं नाही आहे. जाळं या शब्दाचा अर्थ आहे ममत्व, जाळं या शब्दाचा अर्थ आहे आसक्ती. नको त्या गोष्टीविषयी अंतकरणामध्ये ममत्व ठेवलं की दुःख सुरू होतं. महाराज मी नेहमी सांगत असतो, नाही त्या गोष्टीला तुम्ही आपलं म्हणता, नाही त्या गोष्टीला तुम्ही आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं. घर बांधू नका असं माझं मत नाही. 50 कोटीचं घर बांधा पण घर तुमचं आहे असं म्हणू नका. घर जर तुमचं म्हणाव तर तुम्ही आता कीर्तनाला चोर येऊन चोरी करून गेले तर घराने चोराला अडवलं का? अजिबात नाही. काय झालंय माहितीये का? सर्व गोष्टीला तुम्ही आपलं म्हणता, आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं. आहे तुमचंच, पण संसार करत असताना संसार कमळासारखा करा. कमळ गटारामध्ये उगवतं. कमळाचा एक चांगला गुण असा आहे, ते गटारामध्ये उगवून सुद्धा गटाराचा एक शिंतुडा सुद्धा अंगावर घेत नाही. संसारी असावे तसं, संसारात राहत असताना माणसाने तसंच राहायचं. ममत्व तुमच्याही दुःखाला कारणीभूत आहे, माझ्याही दुःखाला कारणीभूत आहे, त्याला एक जाळं म्हणतात आपण. मी नेहमीच सांगत असतो, मोरे दादा हमा एक सजीव आहे का निर्जीव आहे? निर्जीव आहे. कसं आहे? निर्जीव आहे. कीर्तन संपलं, तुम्ही सर्व मंडळी जेवून घरी गेले, मोरेदादाने हा माईक असाच ठेवला इथं 4 महिने, तरी तो बिचारा हरणार सुद्धा नाही आणि डोलणार सुद्धा नाही आणि त्याला दुःख सुद्धा होणार नाही की मोरेदादाने मला इथं का ठेवलं, काय कारण आहे, काही घेणं देणं नाही त्याला, कारण तो निर्जीव आहे ना. पण हा माईक आता कीर्तन संपलं, कोणी माझ्या दर्शनाला आणि माझ्या हातातून हा माईक पडला, पुढचं त्याचं टोकन फुटलं आणि त्याला खर्च 2000 रुपये सांगितला. काय सांगितला? 2000 रुपये. मग आता सर्व मंडळी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, दुःख माईकला झालं का मोरेदादा झालं? कोणाला झालं? का बरं दुःख झालं? मोरेदादा तर सजीव आहे आणि माईक निर्जीव आहे, बरं दोघांची काही भावबंद की नाही? दोघांचा काही रोटी व्यवहार बेटी व्यवहार नाही. मग माईक फुटल्यानंतर दुःख मोरेदादाला का होतं? याचं कारण मोरेदादाने जीवनामध्ये एक चूक केली, माईक माझा आहे म्हणले. काय म्हणले? माईक कोणाचा आहे? माझा आहे. आणि जिथं तुम्ही माझं म्हणता तिथं दुःख सुरू होतं. मी नाही सांगत, महाराजांचं प्रमाण आहे. माया विघ्ने भ्रमला करे करे, माया विघ्ने भ्रमला करे, माया विघ्ने भ्रमला करे, माया विघ्ने भ्रमला करे. म्हणता मी माझे खरे म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईन. म्हणून नको त्या गोष्टीला आपलं असं म्हणू नका. तुमच्या आणि माझ्या जीवनात जे दुःख आहे ते ममत्वाचं आहे.
गोकर्णाने आत्मदेवाला भागवतामध्ये जो उपदेश केलाय तो हाच केलेला आहे. पिताश्री देहिस्तिमांस रुद्रे भीमतीम तेजत्वम जाया सुता दिसु सदा ममता विमुंच पश्या निशम जगदी दक्षिण भंग निष्ठम वैराग राग रसिको भव भक्ती निष्ठा. पिताश्री या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे, या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे इच्छा आहे, आकांक्षा आहे, त्या सोडून द्या आणि देवाचं चिंतन करा. धर्मम भजस्व सत्तम तेज लोक धर्मान, जा जंगलामध्ये जा, देवाचं चिंतन करा. मी खरं सांगू का महाराज, या मृत्यू लोकामध्ये देव जर सोडला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी खोट्या आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य साच खरे नाम विठोबाचे, सार 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 विठोबा नाम तुझे सार. या जगामध्ये फक्त आणि फक्त सार जर काय असेल तर भगवंताचं चिंतन आहे, बाकीच्या गोष्टीचा विचारही करू नका महाराज. फलकट तो संसार येथे सार भगवंत. तुकोबराय सांगता, देवा रात्रंदिवस तुझं चिंतन करून दिवसांदिवस तू माझ्यापासून दूर चाललाय आणि त्या दूर जाण्याला कारण फक्त जाळे. माझी विनंती तुला, माझ्या अंतकरणातलं हे ममत्वरूपी जाळं नष्ट कर आणि एकदा मला या दुःखातून मुक्त कर. अभंगाचं पहिलं चरण. एक वेळ कारी या दुखा वेळे पडे, एक वेळ कारी या दुखा वेळे, एक वेळ चरणामध्ये. तुकोबराय सांगतात, एक वेळ करी ओ देवा ऐका ना, एकदा मला या दुःखातून मुक्त करा. खरं सांगू का, मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाच्या जीवनामध्ये कोणतं ना कोणतं दुःख निश्चितच आहे. जे दुःख माझ्या जीवनामध्ये ते तुमच्या जीवनामध्ये नाही, जे तुमच्या जीवनात आहे ते माझ्या जीवनामध्ये नाही, पण तुम्हाला आणि मला कोणतं ना कोणतं दुःख निश्चित आहे महाराज. कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिना रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. काही लोक शरीरानं दुखी, अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी काही काही लोकांकडे, दोन दोन हजार पाच पाच दहा दहा हजार कोटीचे मालक आहे, पण शारीरिक सुख अजिबात नाही हो. त्यांच्या घरी जर आम्ही जेवायला गेलो तर चाळीस चाळीस पदार्थ आमच्या ताटामध्ये असतात आणि त्याच्या ताटात दोनच पदार्थ, मुंगाची डाळ आणि ज्वारीची भाकर. त्या मुंगाच्या डाळीला मीठसुद्धा नसतं. आपण म्हणावं साहेब खा ना, ते म्हणतात छे छे डॉक्टरने फक्त गोळ्याच खायच्या सांगितलेल्या आहे. खरं सांगू का,
सर्व गोष्टी सर्व माणसाला कशा भेटू शकतात महाराज? आणि सर्व गोष्टी जर माणसाच्या मनासारख्या झाल्या तर देवाची किंमत या जगामध्ये राहणारच नाही. म्हणून माझी विनंती तुम्हाला, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा. तुमच्या जीवनातलं दुःख आणि साधू संतांच्या जीवनातलं दुःखाचा फरक आहे. साधू संतांच्या जीवनामधले जे दुःख आहे ते फक्त आणि फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे. ऐका, भेटी लागी पंढरी नाथा, भेटी लागी पंढरी नाथा, भेटी लागी पंढरी नाथा, भेटी लागी पंढरी नाथा, भेटी लागी. जीवा लागली काही मी उद्धार पावेन काही कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान. भेटी लागे जीवा लागलीसे, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. त्यांच्या जीवनामध्ये दुसरं कोणतंही दुःख नाहीये, फक्त आणि फक्त भगवंताच्या भेटीची दुःख दुःख साधू संतांच्या जीवनामध्ये. किती प्रमाण म्हणायचे, पडिले दूरदेशी मज आठवे मानसे, नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी. दिन तैसी रजनी झाली ओ माये, 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 अवस्था लावून गेला अजून का नाही. जीवनामध्ये दुःख करावं माणसानं, पण भगवंताच्या भेटीचं दुःख करावं. एवढे दिवस झाले आपलं जीवन कसं चाललं काही कळत नाही. आलो कशासाठी, करायचं काय, जायचं कुठं, सगळ्या गोष्टी विसरून गेलेला आहे मनुष्य. खरं सांगू तुम्हाला, मी थोडं फिरतोय त्याच्यामुळं काही गोष्टी लक्षात यायला लागल्या. ज्यांच्याकडे पैसे नाही तेही लोक धावतायतच आहे, आणि ज्यांच्याकडे पैसा आहे ते सुद्धा धावता येते. धावपळ कशासाठी चालली हेही कळत नाही. ज्याच्याकडं अब्जावधी रुपये तो सुद्धा पळतोय, आणि ज्याच्याकडे खायला काही नाही तो सुद्धा पळतोय. ज्याचं लग्न झालं तोही दुःखी, आणि ज्याचं लग्न होत नाही तो लय दुःखी आहे. ज्याला पोरं नाही म्हणून दुःखी, आणि काही काहीला पोरं आहे ते सांभाळत नाही म्हणून दुःखी आहे. काही काहीला सत्ता नाही म्हणून दुःखी, काही काही सत्तेत असून दुःखी आहे. काही केलं मंत्रीपद दुःख मंत्रीपद नाही म्हणून दुःखी, काही केलं मंत्रीपद भेटून सुद्धा दुःखी आहे. तुम्ही म्हणसाल मंत्रीपद भेटून खाता असं भेटलं की त्या खात्यात काहीच खाता येत नाही म्हणून तोही दुःखीची.
जगातले प्रत्येक माणसं दुःखी आहेत. म्हणून दुःख जर घालवायचं असेल तर प्रत्येकाने त्या देवाला विनंती करा, एक वेळ करी या दुःख वेगळे दुरितांचे जाळे उगवून. ठीक आहे तुकोबराया, या दुःखातून जर मी तुम्हाला मुक्त केलं तर तुम्ही काय करसे. आठवीन पाया माझा नवाया, आठवीन पाय हा माझा जाणा. आठवीन पाया, आठवीन पाया, आठवीन पाया हा माझा नवस. घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबराय सांगता, देव ऐका, एकदा जर तुम्ही मला या दुःखातून मुक्त केलं ना तर मी निश्चित तुमचं काय करील, चिंतन करील. आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा. एवढा गोड नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. मी सर्वांना विनंती करील, भगवान रावांच्या पुण्यतिथीला आलेले सर्व आप्तेष्ट मंडळी, त्यांची मित्रमंडळी, कीर्तनात बसल्या बसल्या फक्त एक गोष्ट माझ्या जीवनातून घेऊन जा. तुम्हीसुद्धा असं काम करा की तुमचीसुद्धा घरच्यांनी पुण्यतिथी घातली पाहिजेत. तुम्हीसुद्धा असं जगा की लोकांना तुम्ही गेल्यानंतर हुरहुर वाटली पाहिजेत. मी तर नेहमी सांगत असतो महाराज, महाराष्ट्रामध्ये मी दररोज एक तरी वर्ष श्राद्ध करावं लागतं. कोणी आजोबाचं साजरं करतंय, पोरं आजोबाचं साजरं करतायत, मुलं आईचं साजरं करतायत, मुलं बापाचं साजरं करतायत. मला असं वाटतं हे पहिलं वर्ष श्राद्ध असेल. भाचा एवढ्या एकदम सुंदर आपल्या काकाचं वर्ष श्राद्ध साजरं करतोय महाराज, विशेष आहे. मला आनंद वाटतोय. सर्व समाज जर असा एकत्रित राहिला, सर्वांनी जर अंतकरणाविषयी, प्रत्येकाच्या अंतकरणात जर तळमळ निर्माण झाली तर जीवनामध्ये भांडणं होण्याची गरजच पडणार नाही महाराज. मी सांगू तुम्हाला, माणसं जिवंत आहे तोपर्यंत त्यांचं महत्त्व जाणून घेत जा. गेल्यानंतर त्यांचे फोटो लावून काय फायदा आहे. जिवंतपणी मायबापाला लोक गोठ्यात ठेवतात, पण मेल्यानंतर महाराजायचे कीर्तन काय, गुलाबजाम खायला काय, बुंदी, काही फायदा नाही. मी तर या मताचा महाराज आहे, जिवंतपणी त्या मायबापाची एवढी सेवा करा, एवढी सेवा करा, एवढी सेवा करा की मेल्यानंतर तुम्हाला कावळ्याची वाट पाहायची गरज नाही पडली पाहिजेत महाराज. वर्ष श्राद्ध सुद्धा घालायचं काम नाही पडलं पाहिजे, दशक्रियाविधी सुद्धा घालायचं काम नाही पडलं पाहिजे. एवढी सेवा जिवंतपणे मायबापाची करा. आणि माझी सर्वांना विनंती, मायबाप, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा, क्षणभंगूर जीवन की कलिका अकल प्रात को खिली ना खिली. कोणता दिवस माणसाच्या जीवनामध्ये आता कसा येईल काही सांगता येत नाहीये. हल्ली एवढं रोगाचं प्रमाण वाढलंय बाबा 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 बाबा. तुम्ही थोडा सर्वे जर केला, एखादा कॅन्सर तज्ज्ञ जर डॉक्टर तुमचा मित्र असेल तर त्याच्याकडे जाऊन बसा, तो तुम्हाला माहिती देईल. जेवढा निर्व्यसनी लोकांना कॅन्सर देशामध्ये आहे तेवढा व्यसनी लोकांना नाही आहे. टेन्शननं अटॅक येतो असं जर तुमचं म्हणणं असेल, तब्येत जास्त अशी अटॅक येतो असं जर तुमचं म्हणणं असेल तर हे साफ खोटं आहे. 15-15, 16-16 वर्षाच्या लेकराला सुद्धा हृदयविकाराचा तीव्र झटका यायला लागला आहे. मला तर नेमकं कळत नाही काय चाललं काय चाललं. मला वाटतं या लसीमध्येच काहीतरी प्रॉब्लेम होता महाराज. तर लसी घेतल्यापासून लोकांना कोणती बिमारी कधी उद्भवायला लागली काही सांगता येत नाही. म्हणून कोण दिवस येईल कैसा, देह जाण्याच्या अगोदर प्रत्येकाने सावध व्हा आणि देवाचं चिंतन करा. गड्यांनो, तुम्ही देवाचं चिंतन करा, तो निश्चित तुमची संसाररूपी नौका पैल तीरा नेईल. फक्त तुम्ही त्याला विनंती करा. नाव किनारे लगा प्रभू जिना.
संसारासाठी रडण्यापेक्षा, लेकरा बाळासाठी रडण्यापेक्षा, बायकोसाठी रडण्यापेक्षा, प्रॉपर्टीसाठी रडण्यापेक्षा कधीतरी माझ्या देवासाठी 2 मिनिटं रडून पहा. मी नारदाच्या गात येऊन तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या मायबाप, तो जगाचा मालक दूर केल्याशिवाय राहणार नाही. याद आहे घेऊन को कभी ना कभी कृष्ण दर्शन तो देगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. एकदा म्हणा, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, आपकी कृपा से सब काम हो रहा है, आपकी कृपा से. देवाच्या सत्तेनं चाललंय समजा एक, जे झालंय ते देवाच्या सत्तेनं झालंय समजा दोन, आणि जे होणार आहे ते देवाच्या सत्तेनं झालंय. बऱ्याचशा ठिकाणी गेल्यानंतर लोक सांगतात, महाराज कोरोनामध्ये आमची माय मेली हो, कोरोनामध्ये आमचे वडील गेले. अरे तुमची तर फक्त माय मेलेली आहे, तुमची तर फक्त वडील गेलेले, पण कोरोना नावाच्या बिमारीनं काही काही कुटुंबातले, एका एका कुटुंबातले 10-10 सदस्य गेलेले आहे महाराज, एका एका कुटुंबातले 5-5 सदस्य गेले, पाणी पाजायला सुद्धा माणूस राहिलेला नाहीये. म्हणून तर मी नेहमी सांगत असतो, तुम्ही जे दुःख भोगताय ते खूप कमी आहे, तुम्ही जर जगाच्या बाजारात पाहिलं तर याच्यापेक्षा खूप जास्त दुःख आहे. ते एक जुनं गाणं नव्हतं का, दुनिया मे कितना गम है मेरा गम कितना कम है. बस ज्याचा एक हात तुटलाय ना त्यानं काळजी नका करू, ज्या लोकांचे 2 हात नाही त्याच्याकडे पाहून जीवन जगा. ज्याचा एक डोळा खराब झालाय ना त्यानं ताण नका घेऊ, ज्याचे 2 नाही त्यानं पहा, अरे आपल्याला देवाने 1 दिलाय आपण सुखी आहोत. ज्याची 1 किडनी फेल झाली ना त्यानं ताण नका घेऊ, ज्याच्या 2-2 नाही त्यानं त्याच्याकडे जाऊन पहा. तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहा. फक्त तुमचं दुःख निवारण जर व्हा वाटत असेल तर माझी विनंती गड्यांनो, फक्त आणि फक्त एक पर्याय त्याला आहे, रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी, देवाचं चिंतन करा. निश्चित देवाचं चिंतन केल्यानंतर भगवान परमात्मा तुम्हाला त्या संकटातून निवारण केल्याशिवाय राहणार नाही. तयाच्या चिंतनी निरसेल संकट तराल दुर्घट भव शिंदू. तुकोबराय देवाकडे गेले पांडुरंगा, थकलो मी आता पुरे पुरे, आता नको दुजयाची सत्ता, लटे घेते फेडा तुका म्हणे जाय पिडा. आणि तुकोबरायच्या जीवनातील आक्रोश तुकोबराय देवाला विनंती किती गोड करतात ऐका. बहु दुर्व भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे. एक पखवाज असला की असा ब्रह्म मनान तयार होतो. आनंद येतो ना त्याला, मजा येते थोडी म्हणायला.
नाही तर 100 पाखवाचेन एकही दडाचा नाही, काही फायदा नाही होत त्याला. नाही ते तुम्हाला नाही कळणार, ज्या दिवशी तुम्ही कीर्तनकार असाल त्या दिवशी तुम्हाला कळेल किती त्रास होत होतो, खूप अवघड आहे. बहु दुरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे, आठवी न पाय हा माझा नवसरात राणी दिवस पांडुरंगा. तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओवाळोनी सांडी मस्तक हे, आठवी न पाय हा माझा नवसरात राणी दिवस पांडुरंगा. ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे असे असणारे आमचे भगवानराव, खूप सुंदर नियोजन त्यांच्या भाच्याने आमच्या विशाल दादांनी. मला आनंद वाटतो महाराज आमचे भगवानराव ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणून हा आनंद गायक वादक महाराज मंडळी हे सगळं नियोजन पाहिल्यानंतर त्यांच्याही डोळ्याला धारा लागल्या असतील तेही विचार करत असेल किती गोड नियोजन माझ्या भाच्यांनी केलं आहे महाराज. खरं सांगू का तुम्हाला, जीवनामध्ये कार्य असं करा की तुम्ही गेल्यानंतर निश्चित तुमच्या नावाचा सुगंध दरवळला पाहिजे. मी तर नेहमीच सांगत असतो, तुका म्हणे का मरणाची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसे करनी कर चलो जग रोए हम हसे. असं जीवन जगा की तुम्ही गेल्यानंतर लोकांच्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजे, तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. माणसं जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करून घ्या, माणसं जिवंत आहे तोपर्यंत त्यांना चांगलं बोलून घ्या, त्यांना भेटून घ्या. माणसं गेल्यानंतर काही फायदा होत नाही महाराज. खरं सांगू तुम्हाला, ज्या दिवशी माणसाच्या जीवनातली आई जाईल, ज्या दिवशी माणसाच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी निश्चितच मनुष्य पोरका होतो. मी नेहमी सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. पैसों से खाना मिल सकता है बाजार में, पैसों से भूख नहीं खरीद सकते आप लोग. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते हैं. म्हणून सर्वांना माझी विनंती है, ज्या दिवशी मायाही जाईल, ज्या दिवशी भाऊ जाईल, ज्या दिवशी बाप जाईल, त्या दिवशी निश्चित मनुष्य पोरका होतो. मी नेहमी सांगत असतो, आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार, तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तुग कष्टाच्या घामात, कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, आणि